एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसं आहे सगळेजण? मस्त मजेत आहात ना? तर आज खरं तर मी उशिरा थोडीशी उठलेली आहे, कारण की आज नाश्ता बनवायचा नव्हता. तर झालं असं होतं की तवसं आणलेलं होतं आणि त्या तवसाची मस्तपैकी आम्ही असं धोंडाच बनवलेलं आहे. तर आदल्या दिवशीच हे धोंडाच बनवलेलं होतं, त्याच्यामुळे कसं आत्ता म्हटलं की आज म्हटलं नाश्त्याला आपण तेच खाऊया, कारण की ते कसं आमच्याकडे आधी गोड पदार्थ कुठचा असला तर आधी लवकर कधी संपत नाही. त्याच्यामुळे मी विचार केला की म्हटलं नाश्त्याला दिलं ना तर हे संपेल पण, आणि म्हटलं आपलं थोडंसं काम पण हलकं होऊन जाईल, म्हणून मी म्हटलं की आता हेच नाश्त्याला देऊया. तर आता इकडे धोंडस जे आहे ते असं टोपामध्ये काल रात्री जे ठेवलेलं होतं ते तसंच होतं. तर आता मी सकाळी उठल्यावरती ते सगळं म्हणजे असं कट केलं आणि त्या पीसेस असे ह्या प्लेटमध्ये ठेवून देत आहे आणि त्याच्यानंतर मग नाश्ता वगैरे देणार आहे. त्याच्या आधी इकडे आता आमची चहा वगैरे पण अजून झालेली नाही आहे, आता चहा वगैरे आता बनवायला घेईन. आणि काही उरलेलं वगैरे होतं ते आता गरम करत ठेवलेलं आहे, दूध वगैरे गरम करून झालं आहे पण थोडंसं आहे, तर ते बाकीचं गरम करून घेतलं. आणि आता इथे मी खाऊन बघितलं तर खूप छान झालं होतं धोंडस. तर आता इथे मी चहा बनवायला घेतलेली आहे, कारण की आता अहोंचं झालेलं आहे तिकडे सगळं, तर म्हटलं आता चहा लगेचच बनवूया. आणि चहा घेऊन झाला की नंतर मग काय इतर जी काही बाकीची कामं असतात ती करता येतील. आणि काय जर का तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. तर हल्ली असंच म्हणजे रुटीन जे आहे ते असं झालेलं आहे की फारसा वेळ भेटत नाही, म्हणजे व्हिडिओ वगैरे होतात पण त्याचं एडिटिंग वगैरे तेवढं होत नाही आहे. त्याच्यामुळे मग मी एक दिवस आड करून असे ब्लॉग जे आहे ते टाकत आहे, म्हणजे एक दिवस गोल्डनचा ब्लॉग येतो आणि एक दिवस माझा ब्लॉग येतो असं सुरू केलेलं आहे. आणि आता इकडे चहा होत आहे आणि बाहेर आता ना हळू थोडं थोडंसं पाऊस हलका हलकासा लागत आहे. त्याच्यानंतर हे काम मला लागलेलं आहे, हे खरं तर माझं नेहमीचं काम नाही आहे, आता पहिल्यांदा असायचं पण आता नाही आहे ते. आता नवरा कपड्याने इस्त्री करतो पण आज त्याला थोडा वेळ नव्हता, उशिरा उठणं झालं, त्याच्यामुळे त्याने मला सांगितलं की तू जरा कपड्यांना इस्त्री करून दे, त्याच्यामुळे ती इस्त्री करून झाली. त्याच्यानंतर काय साहेब आमच्या ऑफिसला गेले, नाश्ता वगैरे सगळ्यांचं झालेलं आहे आणि आता देवपूजा झालेली आहे, पण माझं देवाच्या पाया पडायचं राहिलेलं होतं तर इथे फूल फुललेलं होतं आणि हे कोणाच्या लक्षात नाही आलं. तर मी मगाशी बघितलं तर म्हटलं चला हे फूल आहे ते, म्हटलं तर साईबाबांना घालूया आणि आता देवपूजा वगैरे करून घेते. आणि त्याच्यानंतर जेवणाचं आज मला बरंचसं सगळं आठवायचं आहे, मी अजून किचनकडे तशी वळलेली नाही आहे, म्हणजे सगळी तयारी करून ठेवलेली आहे. मसूरची आमटी बनवायची आहे तर मसूर जे आहेत ते मी कुकरला लावून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर सुरणाची आज भाजी बनवणार आहे, गेल्या वेळी मी तुम्हाला सुरणाची कापं कशी बनवायची ते मी दाखवलेलं होतं. तर आज म्हटलं तर कापं करून झाली तर म्हटलं तर थोडासा सुरण राहिला होता आणि तो खराब होत येणार होता, त्याच्यामुळे म्हटलं की जरा त्याची भाजीचं बनवून टाकूया, कारण की इतर भाज्या होत्या पण त्या भाज्यांचा कंटा आलेला खरं तर खाऊन, त्याच्यामुळे वेगळी थोडीशी भाजी कशी बरी वाटते आपल्याला पण, म्हणून म्हटलं सुरणाची भाजी करूया. तर ते कट वगैरे करून मी ते मस्तपैकी उकडून पण ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे काही भाजीला काही वेळ लागणार नाही आहे. सगळी जी जेवणाची तयारी आहे ती मी करून ठेवलेली आहे. आणि आता इकडे हे जे मेन डुअर आहे तर त्याच्यावरती धूळ वगैरे बसलेली होती, तर म्हटलं ते पुसून घेऊया, कारण की मुख्य दरवाजा जो आपला असतो तो स्वच्छ असणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे म्हटलं बाहेरून आणि आतल्या साईडने पण म्हटलं पुसून घेऊया. इतर पण दरवाजे आहेत पुसायचे पण मला आता तेवढा वेळ नव्हता, त्याच्यामुळे म्हटलं हा एकच दरवाजा पुसून घेते. आणि त्याच्यानंतर काय झालेलं की इथे हा ना चपलांचा बॉक्स होता, तर म्हटलं तर ह्याचं काय करू, तर विचार आला की म्हटलं ऑर्गनायझर बनवूया, कारण की ऑर्गनायझर काय बरेच म्हणजे असं खूप उपयोगी पडतात ते, काही ना काहीतरी इकडे तिकडे पसारा असेल तर मग तो त्यामध्ये जर का ठेवलं तर ते घर पण आपलं व्यवस्थित राहतं, म्हणजे दिसतं पण आणि राहतं पण, त्याच्यामुळे म्हटलं ह्याचा ऑर्गनायझर बनूया. तर इकडे हे ना माझ्याकडे हा पेपर होता आणलेला, तर तो मी वापरलाच नव्हता, मी डीमार्टमध्ये घेतला होता आणि तो वापरलाच नव्हता, म्हणून म्हटलं आता म्हटलं ह्याला वापरून टाकूया. तर ह्याला बॉक्स मी आधी वरच्या साईडने सगळं कट करून घेतला आणि आता हा पेपरवरती त्याला चिकटवणार आहे मी. आणि
मला वाटलं की स्टिकर टाईपमध्ये असेल, पण स्टिकर टाईपमध्ये नाही आहे, तर ग्ल्यूने मला चिकटवा लागला. तर हा ऑर्गनायझर खरं तर ना, मी गोल्डनची ना अशी खेळणी इकडे तिकडे पडलेली असतात आता, तर त्याच्यासाठी खरं तर मी हा ऑर्गनायझर तयार करते आहे, पण नंतर उलटंच झालं माझं सगळं. कारण की काय झालं, ज्यावेळी मी हा ऑर्गनायझर तयार केला आणि त्याची खेळणी मी त्यामध्ये टाकली, सगळी ती ठेवून टाकली म्हणजे काय ठेवून दिली, आणि त्याच्यानंतर मग गोल्डनला मी दाखवलं की हा बघ हे तुझी सगळी खेळणी या ऑर्गनायझरमध्ये मी ठेवली आहेत. तर मग गोल्डनला काय वेगळंच वाटलं, तो आपला त्या बॉक्सला चावायला लागला. त्याच्यामुळे मग मला असं झालं की अरे देवा, म्हटलं हे काय उपयोगाचं नाही आहे. त्याच्यामुळे मग मी त्याची परत खेळणी काढली आणि मग ती म्हटलं हा आता ऑर्गनायझर मी एवढा चांगला बनवलेला आहे, तर म्हटलं तर इतर कुठच्या तरी गोष्टीसाठी वापरता येईल. तर त्याच्यामुळे मग मी काय केलं की जे आपले बघा चार्जर असतात किंवा बऱ्याच अशा वायर असतात बघा चार्जरच्या, तर म्हटलं त्या इकडे तिकडे पडलेल्या असतात की बऱ्याच असतात बघा, आता आपले ब्ल्यूटूथ म्हणा, हेडफोन्स म्हणा, किंवा आता आजकाल बॅटरी पण येतात बघा, टॉर्च येतात, त्यांच्या पण हे असतात चार्जर असतात. तर ते सगळे असे चार्जर इकडे तिकडे असतात, वायर वगैरे इकडे उगाचच म्हणजे तो खराब दिसतं ते. त्याच्यामुळे म्हटलं की आता तेच सगळं जे सामान आहे ते म्हटलं ह्यामध्ये ठेवूया, आणि गोल्डनचे बेल्ट वगैरे पण स्वीटीचे बेल्ट वगैरे पण असतात, तर ते सगळंच आता मी ह्या बॉक्समध्ये ठेवलं. तर इथे मी तुम्हाला हे दाखवत होते की हे बघा मी असं तू ऑर्गनायझर बनवलं आहे, आणि आता ही गोल्डनची खेळणी मी यामध्ये ठेवत आहे. पण नंतर माझा पूर्ण पोपट केलेला आहे गोल्डन, ते मी त्याला दाखवत होते आणि त्याच्यानंतर माझा पोपट झाला. तर आज मी इथे ना सुरणाची भाजी बनवणार आहे. गेल्या वेळी मी सुरणाचे काम बनवले होते, तर ते छान झाले होते. तर आता मी सुरणाची भाजी बनवत आहे. इकडे सुरण मी उकळून घेतलेलेच आहे आणि कोकम टाकलेलं होतं, म्हणजे जशी मी कापं कशी उकळून घेतो होती त्याचप्रमाणे हे पण उकळून घेतलं, म्हणजे कसं पटकन भाजी पण होईल. आणि बाहेर पाऊस सुरू आहे, त्याचा आवाज तुम्हाला येईल. तर चला पटकन, म्हणजे आपण साधी जशी भाजी बनवतो ना त्याचप्रमाणे बनवायची आहे, तर त्यामध्ये कोकम ॲड होतं बाकी काय. तर इथे आता मी तुम्हाला भाजी दाखवते. खरं तर मी आज पहिल्यांदाच ही सुरणाची भाजी बनवणार आहे. तर आता इथे मी काय केलं आहे, तेल घेतलेलं आहे, तेल गरम ऑलरेडी झालेलंच होतं, तर त्यामध्ये मी कांदा टाकलेला आहे. आणि आता कांदा मस्तपैकी आपल्याला तेलावरती हा परतून घ्यायचा आहे. आणि मी परत एकदा सांगते की मी सुरण जे वरचं साल वगैरे असतं ते कट केलं, त्याच्यानंतर त्याचे असे मस्त असे पीसेसमध्ये भाग केले आणि मग ते उकडून मी घेतलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये मी कोकम टाकलेलं होतं आणि कोकम टाकूनच ते उकडून घेतलेले होते. आणि आता इथे मी जो कांदा आहे तो छान परतलेला आहे तेलामध्ये, आणि त्याच्यानंतर आता मी सगळे हळद पावडर आणि मसाला टाकलेला आहे. आणि आता इथे छान कसं परतून झालं की त्यामध्ये आता मी परत हे जे वाटप आहे तर ते टाकणार आहे. तर मी काय करते, एकदमच सगळं वाटप जे आहे ते काढून ठेवते, म्हणजे एक आठवड्याभरासाठी हे वाटप असतं. आणि मग ते कसं लावून वगैरे फ्रीजरमध्ये ठेवलं का मग ते बरं पडतं, नाही ते सारखं सारखं कुठे वाटप काढत बसणार. त्याच्यामुळे मी एकदमच असं करून ठेवते एका आठवड्यासाठी. तर आता हे जे वाटप आहे ते मस्तपैकी यामध्ये टाकलेलं आहे. आता छान असं मिक्स मी केलं. आणि आता इथे तुम्ही बघत असाल इथे साईडला असं तेल जे आहे ते सुटलेलं आहे. तर आता परत एकदा मी छान असं मिक्स करून घेते. आणि त्याच्यानंतर आता हे जे उकडलेले आपले सुरण आहे तर तो यामध्ये टाकायचा. तर मी ना स्वच्छ पहिले परत एकदा ना मी धुवून घेतलं ते, कारण की ना कोकमट यामध्ये टाकलेली होती, म्हटलं आंबट वगैरे झाली पाहिजे तर म्हटलं गोंधळ व्हायचा, त्याच्यामुळे मी ते परत धुवून घेतलं. कारण की कोकम जास्त होती, म्हटलं ती सुरणला लागलेली असतील तर म्हटलं आंबट व्हायची भाजी. तर आता इथे मी सुरण जे कट केलेले आहेत, म्हणजे जे उकडून आपण घेतलेले आहेत, तर ते यामध्ये मी मिक्स केलेले आहेत. आणि परत एकदा परतून थोडंसं पाणी यामध्ये टाकलेलं आहे. आणि जितकं तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे असेल त्या, म्हणजे एकदम असं घट्टसर भाजी पाहिजे असेल किंवा ग्रेव्ही टाईपमध्ये पाहिजे असेल, ज्याप्रमाणे पाहिजे असेल तेवढं पाणी यामध्ये आपलं ॲड करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला इकडे मीठ टाकायचं आहे. तर इकडे या साईडला मसूरची आमटी होत होती ते मी तुम्हाला दाखवत होते. आणि ते आता मी थोडंसंच कोकम टाकलेलं आहे, जास्त नाही टाकलेलं आहे. तर बस ही भाजी आपली रेडी होणार आहे. तर इकडे बघत असाल मस्तपैकी आपली भाजी जी आहे सुरणाची ती रेडी झालेली आहे. आता मी परत एकदा असंच चमच्याने असं फिरून घेते. आणि त्याच्यानंतर बस कोथिंबीर टाकली का मस्तपैकी आपली भाजी रेडी झालेली आहे. त्याच्यानंतर मला फक्त चपात्या करायच्या, तर चपात्या करून झाल्या की जेवायला आम्ही घेतलेलंच आहे. आता हे सगळं असं ताट जे आहे ते नवऱ्यासाठी आधी बनवून दिलेलं आहे. तर चला आजचा हा व्लॉग आहे जो मी आता इथे सेंड करत आहे. तर आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. इथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय बाय.